शिरपूर तालुक्यातील ठाणेर येथे दिनांक 20 नोव्हेंबर 2021 रोजी श्री साईबाबा अपंग कल्याण व बौद्धेश संस्था ठाणेर तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांनी दिव्यांगांसाठी बैठकीचं आयोजन केलं होतं। या बैठकीत दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या सोडवण्याचं आश्वासन देण्यात आलं। याबाबत अधिक माहिती अशी की शासनाच्या वतीने ज्या योजना निर्गमित केल्या जातात त्या खरोखर अपंगांपर्यंत दिव्यांगांपर्यंत पोहोचतात असे नाही, तर प्रत्यक्ष संघर्ष करून देखील दिव्यांगांच्या पदरी त्या योजना पडत नाही। म्हणून दिव्यांग बंधू भगिनींसाठी यांनी संघटित होऊन संघर्ष करणे ही काळाची गरज आहे। त्यासाठी दिव्यांगांना अधिकृत व्यासपीठ मिळवण्यासाठी श्री साई अपंग कल्याण व बौद्धेश संस्थेने एक पाऊल पुढे टाकून दिव्यांगांना हक्काचे व्यासपीठ निर्माण करण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे। त्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री विनोद धनगर यांनी या बैठकीचं आयोजन केलं होतं। या बैठकीत दिव्यांगांच्या सर्व समस्या जाणून घेतल्यानंतर त्यांनी दिव्यांगाबद्दल सहानुभूती व्यक्त करत त्यांच्या सर्व समस्यांचं निराकरण करण्यात येईल असं आश्वासन दिलं। तसेच भविष्यात दिव्यांगांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवण्याचं देखील आश्वासन या बैठकीत त्यांनी दिलं। या कार्यक्रमात दिव्यांगांची उपस्थिती अमूलाग्र होती। या कार्यक्रमाला भूषण मराठे, गणेश बागोल, अमोल निळे, गोपाल ठाकरे, कल्पेश मराठे, ऋषिकेश न्हावी, सागर तेले, माजी ग्रामपंचायत सदस्य मंगलाबाई कोळी आदी उपस्थित होते। तेवढे मिळून देणं यासाठी ही संस्था कार्यरत आहे व कार्यरत राहील। आजपर्यंत या दिव्यांग व्यक्तींकडे दुर्लक्ष केल्या गेल्यामुळे किंवा कोणी याच्या पाठीशी नसल्यामुळे आजपर्यंत ते वंचित राहिलेले आहे आणि आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्हाला ही सर्व कामं पूर्ण करायची। आता अपंग कल्याण म्हटल्यानंतर फक्त शासनाकडूनच नाही म्हणजे राज्य शासनाकडूनच नाही तर केंद्र शासनाकडून सुद्धा भरपूर अशा योजना आहेत आणि त्यासाठी संपूर्ण परिसर हा आजपर्यंत वंचित राहिलेला आहे आणि त्याच्यासाठी आमची संस्था या क्षेत्रामध्ये कार्यरत राहिली। विशेष म्हणजे ज्या ज्या योजना आजपर्यंत होत्या आणि त्यानंतर आणखी ज्या काही योजना वाढवून राहिलेल्या आहेत त्या सर्वांचा परिपूर्ण लाभ प्रत्येक दिव्यांग व्यक्ती बंधू भगिनी यांना मिळावा यासाठी आमची ही संस्था बांधली। श्री साईबाबा अपंग कल्याण व बहुउद्देशीय संस्था दांडेर तालुका शिरपूर जिल्हा धुळे या संस्थेची स्थापना सन 2011-12 या वर्षी करण्यात आली। आजपर्यंत ताडनेर गावात दिव्यांग गटाकडे कोणत्याही अधिकाऱ्यांनी किंवा सरपंच साहेबांनी लक्ष दिलं नाही, त्यामुळे आम्हाला या संस्थेची स्थापना करावी लागली आणि अपंग लोकांच्या सर्व प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी आम्हाला आज या व्यासपीठावर पुढे यावं लागलं। तसं आम्ही आमच्या पद्धतीने पाठपुरावे सुरू केलेले आहेत संस्थेच्या वतीने दिव्यांग लाभार्थ्यांना आम्हाला काय काय लाभ देता येतील त्या संदर्भात आम्ही पहिला प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहे, तो म्हणजे दिव्यांग लाभार्थ्यांची ऑनलाईन नामनोंदणी ग्रामपंचायतीत झाली, परंतु दिव्यांग घटकाकडे आजपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्यांनी किंवा कुठल्या व्यक्तींनी लक्ष दिलेलं नाही आहे। त्यासाठी आमचे पाठपुरावे मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलेले आहेत आणि आम्ही यापुढेही पुढे जर पाठपुरावा करण्याची गरज आली तर त्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत जाणार आहोत आणि आमचा जो हक्क आहे तो आम्ही मिळवलेच राहणार नाही, म्हणून या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे आणि अपंग लोकांना सर्व प्रकारची मदत या संस्थेमार्फत करण्यात येणार आहे आणि ती करत राहील। ज्याच्या ज्याच्या लोकांच्या समस्या येतील तसं तसं आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी आज हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाची सुरुवात आम्ही आजपासून केलेली आहे। यापुढे संस्था कायमस्वरूपी अपंगांसाठी कार्यरत राहील। सर्वात महत्वाचा घटक म्हणून आम्ही अपंग घटक घेतलेला आहे आणि या घटकासाठी आम्हाला शेवटच्या स्तरापर्यंत प्रयत्न करायचे आहेत आणि त्या आम्ही केल्याशिवाय राहणार नाही,